प्रिय पालकांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शाळेसाठी लागणारी सर्व पुस्तके वह्या स्टेशनरी आपल्या शाळेचे यादीप्रमाणे अल्पदरात अनमोल पुस्तकालय मध्येच मिळतील। कोणतेही होम डिलिव्हरी पेक्षा आपल्या शाळेचं पूर्ण सेट जास्त डिस्काउंट मध्ये केवळ आमच्याकडेच उपलब्ध। त्यामध्ये नवनीत गाईड, विकास टार्गेट, विद्याभारती, सरस्वती व चेतना, सीईटी, नीट, जी, एनसीईआरटी, 11वी 12वी, निकिता, हे सर्व प्रकाशनाची पुस्तके, तसेच दप्तर, जेवणाचे डबे, वॉटर बॅग, शालेय सर्व साहित्य अगदी होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच अनमोल पुस्तकालय व सप्लायर्स। आमचा पत्ता फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे। मोबाईल नंबर 98 34 52 21 48, 96 23 86 00 70, 91 45 70 52 82। आजच एकदा आवश्यक भेट द्या अनमोल पुस्तकालय येथे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशात खुनी आणि भ्याड हल्ल्याचं धुळ्यात पडसाद। संविधान संरक्षण समितीतर्फे संघटनेचा करण्यात आला निषेध। भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशात खुनी आणि भ्याड हल्ल्याचं धुळ्यात पडसाद उमटताना दिसतायत। संविधान संरक्षण समितीतर्फे घटनेचा निषेध करण्यात आला असून आंबेडकरी चळवळीतील सर्व घटनांचे पदाधिकारी या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळालंय। संविधान संरक्षण समितीच्या वतीने धुळे जिल्हा कार्यालयाच्या आवारात निदर्शने करत धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आलंय। उत्तर प्रदेश येथे भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर भाडोत्री आणि जातीयवाद्यांनी बंदुकीतून गोळीबार करत खुनी हल्ला केला। सदरच्या खुनी हल्ल्यात दलित नेते चंद्रशेखर आझाद हे जखमी झाले आहेत। देशभरात जातीय आणि सांप्रदायिक तेढ निर्माण करून देशात दंगली माजवण्याचा कट सदरच्या घटनेमागे सदरच्या घटनेतील गुन्हेगार आणि घटनेच्या सूत्रधारांचा डाव असल्याची शक्यता असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हणत जिल्हा प्रशासनास निवेदन दिलंय। जसे देशामध्ये निवडणुकीचा हंगाम सुरू होत असतो तस तसा देशामध्ये अराजक जातीयवादी शक्तींचा उच्छाद मानला जात असतो। यापूर्वी समाज सुधारक नेते यांच्यावर अनेक लोकांना गोळ्या घालून खतम करण्यात आलेलं आहे। भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद साहेब हे दलित बहुजनांचे युवा नेते, ते सक्रिय सामाजिक काम करत असतात, त्यामुळे दलितांचा नाच कसा होईल, यांच्या नेत्यांचा नाच कसा होईल ही दहशत टाकण्यासाठी या जातीयवादी प्रवृत्तीच्या लोकांनी काल 28 तारखेला त्यांच्यावर 4 गोळ्या झाडल्यात, खुनी हमला केला, त्यांचा बालबाल जीव वाचवला। या संदर्भात सत्ताधारी सरकार एक शब्दही बोलत नाही, चुप्पी साधून बसलेलं आहे। केंद्रातील असो का राज्यातील असो, याचा अर्थ असा समजला जातो दलित बहुजनांमध्ये की सरकार ज्या अर्थी गप आहे म्हणजे तुमची मुकसंमती आहे का। सत्ता ही सगळ्यात मोठी शक्ती असते आणि शक्ती ज्यांच्या हातात आहे तेच काही करत नाहीये। म्हणून आम्ही आज माननीय नरेंद्र मोदीजी साहेब देशाचे प्रधानमंत्री यांना आझाद साहेबांना कायमस्वरूपी सुरक्षा द्यावी झेड कॅटेगरीची। गोळीबार करणारे, खुनी हमला करणारे, जे समाजकंटक, देशद्रोही, जातीय तेढ निर्माण करणारे, मनुवादी प्रवृत्तीचे जे लोक आहेत यांच्यावर कठोर शासनाने कारवाई करावी, मोका अंतर्गत कारवाई करावी। तसेच दलितांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत शासनाने प्रखर आणि गंभीर असे कायदे बनवून राज्य सरकारांना आदेशित करावं की यापुढे दलितांवरील अत्याचार थांबवले पाहिजेत। यासाठी आम्ही सर्वपक्षीय सामाजिक राजकीय संघटनेचे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भीम आर्मी संघटना, स्वाभिमानी पॅन्थर, संघ शक्ती, राष्ट्रशक्ती, संविधान संरक्षण समिती असे बहुआयामी बहुजन आंबेडकरी चळवळीचे नेते कार्यकर्ते या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 TV चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।